शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी सरकारचा उल्लेख अफजल खानाची फौज असा केला होता, तर अमित शहानी उद्धव ठाकरे चुहा म्हणजे उंदीर असल्याचा टोला आणला होता. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवरायांच्या इतिहासाचे दाखले देत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ये चूहे आपके वोट से शेर बनकर जनता को दुखी कर रहे हैं. इस मतदान में शेर को फिर से चूहा बनाने का काम महाराष्ट्र की जनता ने करना है. चहा नीट ऐका, मी नाही बोललेलो, मी बोललेलो नाही, मी आदिल शहा म्हणतो. हे काय म्हणतात मला माहित नाही. तेव्हा तो पण बोलला होता, ये शिवाजी शिवाजी कौन है, ये तो पहाड़ का चूहा है, उंदीर उंदीर, तो पण बोललो होता. आणि काल कोणतरी आलाय तो पण म्हणतोय की हा उंदीर आहे. म्हणजे मी अफजल खान बोललो तो अफजल खान कोणाला उद्देशून बोललो नव्हतो. मी म्हटलं तसंच हे संकट आहे, विषम लढाई आहे, एका बाजूला ही सत्ता. पण त्यावेळेला सुद्धा आमच्या शिवरायाला तो अफजल खान उंदीर बोलला होता. आणि मिठी मारल्यानंतर जी वाघ नख पोटात घुसली आणि जो कोथळा बाहेर पडला, तो खान पुन्हा विजापूरला जाऊ शकला नाही. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघा, पाहिजे तर जाऊन बघा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.